द्वारकामाई नागाव संघाचा 12 मॅन आमच्यासोबत जॉईन व्हा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं आपण करूयात स्वागत. या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर सारं प्रेम द्या. 2.5 लाख सबस्क्राईब आता पाहायला मिळणार आहे 24 लाईव्हच्या माध्यमातून. दोन्ही संघांना आपण देऊया तिथून शुभेच्छा. पहिला गोलंदाज अक्रूर पाटील, विंध्याने टेनिस क्रिकेटमधील हा 30 सर्रार गोलंदाज आणि त्याच्या समोर ऑन स्ट्राईकला फलंदाज अंपायर. एक मिनिट, पहिला चेंडू अक्रूर पाटीलचा, पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. पहिल्या चेंडूचा आजच्या दिवसातील स्वागत केलंय अक्रूर पाटीलच्या विरुद्ध प्रथमेशच्या बॅट मधून आलेला आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. पहिला चौकार आलाय प्रथमेश ठाकूरच्या बॅट मधून. सलामीला प्रथमेश ठाकूर आणि त्याच्यासोबत आतिश ठाकूर, द्वारकामाई नागाव संघाची सलामीची जोडी आणि विंधणीचा हा अक्रूर पाटील गोलंदाज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा वळवला. या शैलीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक व्यावसायिक संघांमध्ये अक्रूर पाटील आपण खेळताना पाहिला. अंडर 19 खेळाडू आहे. मागील 2 पर्व अक्रूर पाटीलनं गाजवलेत आणि आज मात्र मिरस्मृती गावठाण संघातून हा गोलंदाज पहिले षटक हाताळतोय. या बेलचा चेंडू खालीच राहिलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय पण त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू अक्रूर पाटीलनं निर्धाव फेकलेत प्रथमेश ठाकूरच्या विरुद्ध. धावांचं मैदान आहे. या मैदानामध्ये 90-95 धावा होताना आपण 4 दिवसामध्ये पाहिल्यात आणि आज मात्र तुम्हाला 4 संघ एकमेकाच्या विरुद्ध दिग्गज खेळाडू खेळताना पाहायला मिळणार. संदीप पाटीलचा संघ छोटा पॅक बडा धमाका. पुढे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये हितेश पाटील, वेशबीचा हा खेळाडू, त्यानं टिपलाय झेल आणि इथून मात्र पहिला हादरा लागलाय द्वारकामाई नागाव संघाला. फलंदाज प्रथमेश ठाकूर होतील झेल बाद. मयूरस्मृती गावठाण संघ आणि या संघाच्या पाठीमागे आज जेव्हा जेव्हा गावठाण संघ खेळत असतो तेव्हा गावदेवी गावठाणचे खूप मोठे खरं तर समर्थक तथा पुरस्कर्ते असे सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजकांच्या वतीने आपण या व्यासपीठावर. तथा आज मयूरस्मृती गावठाण संघ खेळतोय. जनार्दन दामू मडवी आमचे एक ज्येष्ठ नागरिक गावठाण गावातील, नेहमीच गावठाण टेनिस क्रिकेटचा त्यांचा खूप मोठा हातभार राहिला आणि त्यांचाच आज संघ मयूरस्मृती गावठाण हा संघ खेळतोय. या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर सलग 3 चेंडू अक्रूर पाटीलची निर्धाव आलेत. हितेश पाटील मागील चेंडूवर झेल टिपलाय. न्यू बॅट्समन विवेक ठाकूर, एक आक्रमक खेळाडू, बॅटची लिडिंग एज, फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अति आज पाहायला गेला तर एक अक्रूर पाटील अंडर 19 हा गोलंदाज विंधने गावातून बिलॉंग करत असलेली ही गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सलग 4 चेंडूवर एकही धाव त्यानं खर्ची केली नाही आहे. अप्रतिम ही गोलंदाजी पाहायला मिळाली. अनेक वेळा मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध सुद्धा अक्रूर पाटील व्यावसायिक संघातून खेळलाय. लास्ट बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, करण झाडे थोडेसे फंबल, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ चेंडू निघून चाललाय. शेवटच्या चेंडूवर आलाय बॅट्समन विवेक ठाकूरच्या बॅट मधून हा चौकार.
आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते. मयूर स्मृती गावठाण संघाचे संघमालक दयानंद मडवी, अक्षय मडवी आणि त्यांच्यासोबत विनायक मडवी या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर. तसेच द्वारकामाई नागाव संघाचे संघमालक गौरव म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे आपण या व्यासपीठावर. आपलं सुद्धा स्वागत आहे आयोजकांच्या वतीनं. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या एक बाद आठ डाबा. प्रथम तर नाणेफेक हरून बॅटिंग करत असताना द्वारकामाई नागाव संघ मागील चेंडू थोडासा फंबल पाहायला मिळाला करण मडबी आणि त्यानंतर त्या चेंडूवर चार धाबा आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगलं षटक अक्रूल पाडेलचं आपण म्हणू शकतोय. पी वनच्या षटकामध्ये या मैदानामध्ये आपण 20-21 धाबा होताना पाहिल्यात, मात्र त्या विपरीत अवघ्या आठ डाबा खर्च करत असताना एक महत्वाचा खेळाडू सुद्धा बाद केलाय प्रथमेश ठाकूरना. अक्रूलला अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पाच षटकांची मॅच आहे, लीग स्टेज आहे. इथून तीन मॅच जिंकल्यानंतर आज एक संघ सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय होणार आहे. दुसरं षटक पी टू चे घेऊन नवीन गोलंदाज दाखल होतील. दुसरं षटक गोलंदाज चैतन्य पाटील टाकीगाव टेनिस क्रीड मधील एक नवा सितारा गोलंदाजी दाखल झाला. त्याच्या समोर टीमचा कॅप्टन आता मात्र आतिश ठाकूर खेळताना पाहायला मिळेल. चैतन्य पाटील टाकीगाव वरून बिलॉंग करणार हा गोलंदाज. बॅटची लिडिंग एज पाठीमाग क्षेत्ररक्षक रोहित पाटील गडबडले. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आजच्या दिवसातील हा तिसरा चौकार आलाय बॅट्समन आतिश ठाकूरच्या बॅट मधून. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये थोडा क्षेत्ररक्षक गडबडला आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला मागील चेंडूवर. हा ट्रॅकर चेंडू आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण इथून त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॅक टू बॅक अतिशय बॅट मारला दुसरा चौकार. डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून नितीश पाटील तिथे क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न चांगला होता पण त्याला फसवून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पूर्वार्धामध्ये चार चौकार पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये अक्रूर पाटीलच्या आठ डबा आलेत आणि त्यानंतर चैतन्य पाटीलच्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके. कॅप्टन आता स्वतः मात्र स्ट्राईकला. अकूट टप्प्याचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इथून एकेरी धाव कम्प्लीट केली जाईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मागील दोन चेंडूवर दोन चौकार आल्यानंतर एक अचूक टप्पा पाहायला मिळाला. गुडलेस पॉइंटवर चेंडू पिच केला आणि त्यानंतर एकच धावे चेंडू मिळाले गेले आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले तर 17 धाबा. एक बाद 17, एक चांगली सुरुवात द्वारकामाई नागाव संघाची पाहायला मिळते. दोन्ही उरण मधील हे संघ एकमेकांच्या विरुद्ध उरण प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये स्वतः कॅप्टन संघाचे एकेरी दुहेरीनं या संघाला पुढे नेलं जात आहे. मागील दोन चेंडूवर दोन चौकार आल्यानंतर आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते चैतन्य पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली ना अक्रूर पाटील ती फार महत्वाची होती. महत्वाचा खेळाडू प्रथमेशला बाद केला आणि त्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास आज निर्माण झाला मयूर स्मृती गावठाण संघावर. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न. मिस ट्रायमिंग स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक विवेक आलेत वेगानं. इथून चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. दोन धाबा कम्प्लीट केल्या जातात आणि दोन धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करत असताना द्वारकामाई नागाव संघाच्या धावपट्टा धाबा 20 धाबा. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा. आज भरपूर सारे तुम्हाला प्रेक्षकांनी पसंती दिली या स्पर्धेसाठी. प्रेक्षकांचं मैदान आहे. सलग पाचव्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात. शहरापेक्षा थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर
आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न. दोन चेंडूवर सुरुवातीला दोन चौकार आलेत, पण त्यानंतरची गोलंदाजी मात्र प्रभावशाली राहिली. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना द्वारकामाई नागावसिंगाने धाबा जमा केल्यात 1-20. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 10.00 सरासरी धाबा बनवल्या द्वारकामाई नागाव संघानं. 20 धाबा धापडल्या लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अक्रोल पाडील त्याच्या समोर आतिश आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न. वेगच्या समोर टाकलेला चेंडू लेग बाय स्वरूपात इथून मिळायला जाईल. ही एकेरी धाबा आणि एकेरी धाबीनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 21. अक्रोल पाडीलच्या पहिल्या षटकामध्ये 8 धाबा जरूर खर्ची झाल्यात आणि पुन्हा त्याला इन्व्हाइट केलंय कॅप्टननं. 2-2 षटक संपले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा सुरुवातीला 10.00 सरासरीनं द्वारकामाई नागाव संघानं बनवल्या. त्यामुळं एक चांगली आता स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते. 3 षटक संपल्यानंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल मैदानाच्या आत. आपले तिन्ही ऑफिशियल पण आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवतात. लोवर फुल टॉस, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. करण मडवीच्या वरतून एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वतः कॅप्टन आता समोर आला आणि त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले. चौकार आला अक्रोल पाटीलच्या विरुद्ध. लोवर फुल टॉस, प्रयत्न चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला फसवून सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक बॅट्समन आतिश ठाकूरच्या बॅट मधून आलेला चौकार. प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक उरण च्या खेळाडूंचं स्वप्न असतं की या स्वप्नातील उरण प्रीमियर लीग आपल्या नावावर पाहायला मिळेल का. मात्र मागील दोन पर्वामध्ये जो आपल्याला खेळ पाहायला मिळाला आणि तशाच पद्धतीचा खेळ सध्या बॅट्समन आतिश ठाकूर करतोय. बॅक टू बॅक दोन चौकार आलेत त्याच्या बॅट मधून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडगा फोल्ड करून मिड विकेट रिजन मध्ये हा चेंडू खेळून काढला. थ्रो चांगला येतोय. इथून एकेरी धाव कम्प्लीट आणि एकेरी धाबीनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्यात त्या 30. मागील दोन चेंडूवर दोन मोठे फटके अक्रोल पाटीलच्या विरुद्ध आलेत. 4 चेंडूवर तब्बल त्याच्या विरुद्ध 10 धाबा येताना पाहायला मिळाल्या. आता स्ट्राईक आलाय विवेक ठाकूर. अक्रोलचा हा हाफ ट्रॅकर चेंडू क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडलेत. डी बॅकवर्ड स्पेअरली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. भूषणला पण पाहिलं तिथं. एकेरी धाव कम्प्लीट होते आणि एकेरी धाबीनिशी 31 धावपट्ट्या लागल्या गेल्यात. दोन चौकार आल्यानंतर एक चांगल्या टप्प्यावर आता गोलंदाजी करतोय अक्रोल पाटील. त्याला माहिती आहे मैदानामध्ये आपल्याला 50-60 आसपास थांबावं लागेल द्वारकामाई नागाव संघाला. कारण या मैदानामध्ये 90-95 धावा काल सुद्धा झाल्या. या उरण प्रीमियर लीग मध्ये प्रतीक ठाकूर गुड्डूने दोन अर्धशतकी खेळल्या सुद्धा केल्यात. करण मडवी चिरल्याचा त्यानं सुद्धा एक अर्धशतक लगावलाय. फटका चांगला आहे. इथून मात्र प्रॉपर टायमिंग सरळ चेंडू निघून चाललाय. आजच्या दिवसातील अतिशय बॅट नळलेला हा पहिला षटकार.
यापुढे होणारी मॅच आपल्या समोर थोड्याच वेळामध्ये चालू होईल. शिवशक्ती दाकटीजू आणि त्याच्या विरुद्ध वैशाली स्पोर्ट जैन पेढी, दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूला आपल्याला संदीप पाटील पाहायला मिळेल आणि त्याच्या विरुद्ध निहाल नाईक, दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण रिपोर्टिंग करा. आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा विनंती केली जाते. मयूर स्मृती गावठाण संघाचे संघ मालक दयानंद मडवी, अक्षय मडवी, आपणास विनंती आहे. आयोजकांच्या वतीने आपण या व्यासपीठावर आणि दवारकाबाई नागाव संघाचे संघ मालक गौरव म्हात्रे, आपणास सुद्धा विनंती आहे आपण या व्यासपीठावर. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपट्टा धाबा लागला गेल्यात 37 धावा, 37 रन्स. गोलंदाज यज्ञेश करत मोन्या सावरका टेनिस क्रिकेट मधील हा गोलंदाज क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये होते. चांगला फटका खेळून काढला होता. विवेकच्या बॅट मधून आपण हा फटका पाहिला. इथून एक धाव कंप्लीट आणि एकेरी धाव 338 धावा धापटल्या लागत असताना 38 रन्स. चांगली सुरुवात. पहिली विकेट लवकर जाऊन ज्या पार्टनरशिपची गरज होती, जी पार्टनरशिप बिल्ड करायची होती, ती पार्टनरशिप आता बिल्ड केल्या. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक विवेक कासकर बाळाला आपण पाहू शकतो. दादरपाडा टेनिस क्रिकेट मधील एक आक्रमक असा फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना इथून अवघी एकच धाव मिळेल आणि एकेरी धाव 39 धावा लागल्या गेल्या. त्या 39 धावा 39 रन्स. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडलेत. इथून सरळ चेंडू फाईन लेग क्षेत्र क्लिअर करत निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन विवेक ठाकूरच्या बॅट म्हणाला हा आणखीन एक चौकार. आयुष्य जरी वेगळे असले तरी संघर्ष धडपड आयुष्यात अटल आहे. आयुष्यात शॉर्टकट नसतो आणि इथे मात्र फटका जरूर चांगला आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. त्याच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून चाललाय. विवेक ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा लगावलाय हा षटकार. एकोणपन्नास धावा धावपट्ट्या लागल्या गेल्यात. मोन्याच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय ते विवेक ठाकूरनं. लोवर फुल टॉस हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक चांगला थ्रो आला. फटका जरूर चांगला होता मात्र तेवढ्याच उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षण. एकेरी धावा आणि 50 धावा द्वारकाबाई नागाव संघाच्या धावपट्ट्या लागल्या गेल्यात. पहिली विकेट 4 या धावसंख्येवर गेली होती आणि त्यानंतर जी पार्टनरशिप पाहायला मिळाली तब्बल 46 धावा या जोडीनं या पार्टनरशिपनं उभ्या केल्या. चांगली आज साथीदार पाहायला मिळाली. एक चांगली भागीदारी आतिश ठाकूर आणि विवेक ठाकूरच्या माध्यमातून. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न. मोन्याचा चेंडू खालीच राहिलाय. इथून 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 10 धावा लागल्या गेल्यात. 50 धावा अजून शेवटचा षटक बाकी आहे. बॅटिंग करते द्वारकाबाई नागाव संघ आणि क्षेत्ररक्षण करतो मयूर स्मृती गावठाण संघ.
आलात, दयानंद मडबी, अक्षय मडबी त्यांच्यासोबत, प्रसाद पाटील, यतीन मडबी सर्वांचं स्वागत. अक्षय मडबी सुद्धा पाहायला मिळतात. शेवटच्या षटकात गोलंदाज रोहित पाटील चिरले टेनिस क्रीड मध्ये एक वेगवान हा गोलंदाज शेवटच्या षटक हाताळण्यासाठी धाव पटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 50 धावा. एक चांगला आपल्याला उरण प्रीमियर लीग चे पर्व पाहायला मिळतंय. आज बरीचशी प्रेक्षकांची गर्दी. या आपला होणारा सामना शिवशक्ती धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध वैशाली स्पोर्ट जैन पेटी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. रोहितच्या विरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. करण तिथे तैनात, डीप मध्ये टिपला गेलाय हा जेल आणि तून मात्र द्वारकामाई नागाव संघाला बसेल हा दुसरा हादरा. पायांची खेळ मस्तीचा आणि नाद बैलगाडाचा असे आज खरे तुम्हाला बरेचशे बैलगाडा शौकीन पाहायला मिळतील. आज क्रिकेटचा ज्यांचं नितांत ज्यांच्यावर क्रिकेटचं नितांत क्रिकेटवर ज्यांचं प्रेम आहे असे बरेचसे तुम्हाला प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. रोहितच्या पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट, ज्या विकेटच्या शोधामध्ये मगापासून मयूरस्मृती गावठाण होता. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅट्समन नेम शुभम म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी एकदा कंप्लीट केला. रोहितचा पुढील चेंडू स्लोवर पद्धतीचा, हा चेंडू खालीच राहिला पण इथून मात्र पंच आमच्याकडे वळलेत. या इनिंग मधला पहिला अव्वांतर चेंडू आला, एक्स्ट्रा रन्स येताना पाहायला मिळतंय. सुदेश म्हात्रे खोपड्याचे पंच, तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगचे आमचे दीपकजी पाटील विंधणेचे हे पंच आणि ऑफिशियली थर्ड अंपायर आपण संदीपजी पाटील जासी यांना पाहू शकताय. या इनिंग मधला पहिला एक्स्ट्रा चेंडू फेकत असताना गोलंदाज धावपटला धावा लागले गेले त्या 52 धावा. चांगली गोलंदाजी रोहित पाटील याची, एक वेगळा खरं तर प्रयत्न करायचा होता, एक वेगळा प्रयोग करत असताना आपण रोहितला पाहिलं. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. समोर संघाचा कॅप्टन आतिश ठाकूर, आतिशचा फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, सरळ चेंडू निघून चालला इन. मन्नाट वेगवान आता बॅटिंग करत असताना 11 चेंडूंवर वैयक्तिक तो 30 धावसंख्येवर खेळतोय. धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 56 धावा, 56 रन्स. रोहितच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय. अगदी सलामीला आलेला हा आतिश संघाचा कॅप्टन, द्वारकामाई नागाव संघाचा आज खरं तर कॅप्टनशिप त्याच्या खांद्यावर आहे आणि चांगली त्याच्या माध्यमातून बॅटिंग होत असताना 56 धावा धावपटला लागल्या गेल्यात. दबाव, थोडस दबाव जरूर जाणवतोय, प्रेशर. एक चौकार आल्यानंतर आणखीन एक खराब चेंडू फेकत असताना रोहितला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा रन आणखीन एक मिळाली जाईल द्वारकामाई नागाव संघाला. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 57 धावा, 57 रन्स. उरण प्रीमियर लीग चं हे तिसरं पर्व आणि आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातली पहिली मॅच. चेंडू खालीच राहिला, एक चांगली गोलंदाजी करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. निर्धाव चेंडू आला अतिशय समोर, धावपटल्यावर धाबा स्थिर. इथून या षटकातील शेवटचे आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी रोहित याची पाहायला मिळाली. एक चौकार हा अपवाद सोडला तर चांगली गोलंदाजी सध्या तो करतोय. फटका चांगला आहे, इथून क्षेत्ररक्षक हितेश वेशवी टेनिस क्रिकेटमधील एक अपकमिंग स्टार आणि त्याने हे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय.
इथून मिळाली जाईल अवघी एकच धाव. तेवढा चांगला थ्रो प्रयास पाटील याला आपण यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. धाव पडला, धावा लागल्या गेल्या 58 धाबा. उरण प्रीमियर लीगच्या 5व्या दिवसातील ही पहिली मॅच आपल्या समोर आहे आणि बॅट्समन शुभम म्हात्रे 8व्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न. इथून हा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या इनिंगचा इथून खेळ समाप्त झालाय. नाणेफेकी हरून प्रथमतः बॅटिंग करत असताना द्वारकाबाई नागाव संघाच्या धावपट्ट्यात धाबा लागल्या गेल्यात. त्या 58 धाबा आणि 59 धाबांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे मयूर स्मृती गावठाण संघासमोर. प्रेझेंट करेल आणि त्याच्या विरुद्ध वैशाली स्पोर्ट जैन पेढी संदीप पाटील पप्पू च्या विरुद्ध फाईट. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रियाल पाटील आपल्यासोबत जोडले जातील. संदीप पाटील पप्पू आणि त्यांच्या विरुद्ध निहाल नाईक शिवशक्ती धाकटीजी आणि वैशाली स्पोर्ट जैन पेढी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आपण या आणि त्या संघाचे संघ मालक संकेत कडू आणि आकाश गरत आणि दिनेश गरत तिन्ही संघ मालकांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर. आपलं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत आहे. उरण प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर जी आपल्याला बाईक पाहायला मिळत आहे प्रवीणजी गासे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स यांच्या वतीने देण्यात आल्या. तसेच या स्पर्धेतील आणि या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी सुद्धा प्रवीणजी गासे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स यांच्या वतीने देण्यात आल्या. तसेच या उरण प्रीमियर लीग मधील प्रथम क्रमांकाची आपण ट्रॉफी पाहत आहे. आशा हसुराम भोईर माजी सरपंच यांच्या वतीने देण्यात आल्या. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी कुंदन जयदासजी पंडित यांच्या वतीने देण्यात आल्या. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मीना कमलाकर पाटील माजी सरपंच यांच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत केल्यात. या तिन्ही खर तर दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक याकरता लागणाऱ्या ट्रॉफ्या हर्ष देवेंद्र भोपी यांच्या वतीने देण्यात आल्यात आणि या मालिकावरच्या संपूर्ण ट्रॉफ्या श्री गणेश डाकी आणि कुमार आकाश घरत यांच्या वतीनं उरण प्रीमियर लीग मधील सामनावीराच्या संपूर्ण ट्रॉफ्या देण्यात आल्यात. सन्मान चिन्ह श्री रुपेश पंडित कुमार प्रफुल्ल पाटील सभागीवती सुरेखा काशीनाथ भोपी अमित ठाकूर कल्पेश म्हात्रे आणि अशोकदादा पंडित यांच्या वतीने या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज ज्या ज्या आपल्याला स्पोर्ट सायकल आहेत त्या अनंता परशुराम पाटील चिरणीर विभाग शिवसेना अध्यक्ष यांच्या वतीनं या उत्कृष्ट फलंदाज साठी जी स्पोर्टची सायकल देण्यात आली त्यांच्या वतीनं. तसेच उत्कृष्ट गोलंदाज ही सायकल अमित ठाकूर यांच्या वतीने देण्यात आलंय. सर्व या दानशूर व्यक्तींचा आपण आभार व्यक्त करूयात.
हॅलो 59 चं टार्गेट आहे मयूरस्मृती गावठाण संघासमोर. आडिया सलामीला स्ट्राईकला पाडा चैतन्य पाटील याला पाहू शकतोय. नॉस्टकिनला करण मडवी 59 चं टार्गेट. गोलंदाज संदेश ठाकूर केगाव ट्रेनिंग स्क्रीन मधील एक अष्टपैलू खेळाडू. अनेक साऱ्या मोठमोठ्या संघामध्ये व्यावसायिक खेळ त्याचा आम्ही पाहिला आणि तो संदेश ठाकूर आता गोलंदाजीसाठी दाखल झाला. 59 चा पाठलाग करायचा आहे. बरेचशेच प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. ऑनस्ट्राईकला टाकेगावचा हा चैतन्य पाटील, ऑनस्ट्राईकला मयूरस्मृती गावठाण संघाचा कॅप्टन करण मडवीला आपण पाहू शकतोय. पहिलाच चेंडू संदेशचा चैतन्यच्या समोर, फटका चांगला आहे. पहिले चेंडूवर स्वागत केलंय संदेश पाटील आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात केलं या षटकारानं. गावचा ब्रँड चैतन्य पाटीलच्या बॅट म्हणालेला षटकार. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर जरूर होता. लोवर फुल टॉस, सरळ चेंडू निघून चालला डी बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेनं. षटकारानंतर चैतन्य पाटीलच्या बॅट म्हणालेला क्लासिकल चौकार. एकोणसाठ धाबांच्या अंतर कमी करणारे फटके प्रियालजी आले. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर चौकार. चैतन्य पाटीलची आता चांगली बॅटिंग साकारताना पाहायला मिळतो. टाकेगावचा ब्रँड आणि नवा चेहरा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उरण प्रीमियर लीगला भुरळ पाडतोय. फटका जरूर चांगला आहे. एक्स्ट्रा कबड्डी रिजन मध्ये वेगानं आले होते क्षेत्ररक्षक. एक धाव कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगानं. चांगली रनिंग बिटवीन करण मडवी आणि चैतन्य पाटील. टाळ्यांचा कडकडा दुखतोय. दोन्ही युवा आता मात्र उरण प्रीमियर लीग मध्ये आपला खेळ सज्ज करतायचे. जर पाहायला गेलं तर एका बाजूनं तेवढाच एक नामवंत असा गोलंदाज संदेश ठाकूरच्या विरुद्ध आक्रमण केलंय. मागील 3 चेंडूवर त्याच्या विरुद्ध 12 धाबा आल्यात आणि आता चांगली सुरुवात पाहायला मिळते मयूरस्मृती गावठाण संघाची. 59 चा पाठलाग करायचा आहे. जोपर्यंत करण मडवी मैदानाच्या आतमध्ये आहे ह्या धाबा सहजरित्या तो बनवू शकतो, ती क्षमता त्याच्यामध्ये. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील करत असताना संदेश पंचांकडा, पण इथून पहिला चेंडू संदेश ठाकूरचा निर्धाव पाहायला मिळाला. दोन्ही संघाचे कॅप्टन यापुढील होणारा मॅच वैशाली स्पोर्ट जैन पेटे आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती धाकटी जुई. हा आपल्याला शेवटचा फायनली कॉल आहे. यानंतर आयोजक आपल्याला पॅनलाइज करतील, त्यानंतर त्या पॅनल्टीला घेऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक. इथून एकच धाव मिळेल आणि एकरी दाबीनिशी धाव पडला. धाबा लागल्या गेल्यात त्या 13 धाबा. शेवटचा चेंडू आणखीन बाकी आहे. एक चांगली खर तर आता गोलंदाजी संदेश ठाकूर सध्या गोलंदाजी करतोय. केगाव टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत असा खेळाडू, गावदेवी गावठाण संघातून अनेक वेळा व्यावसायिक संघातून हा खेळाडू खेळलाय. चैतन्य पाटील मागील 5 चेंडू मध्ये त्याच्या बॅट मधून 13 धाबा आल्यात. स्ट्राईक लागला त्या संघाचा कॅप्टन मयूरस्मृती गावठाण संघाचा कॅप्टन करण मडवी. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, त्याचा फेवरेट स्ट्रोक, सरळ चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. करण महेश मडवीच्या बॅट म्हणालेला हा पहिला चौकार. दीपक जी भोईर यांचं आगमन झालंय. मोठी जी गावचे विद्यमान सरपंच, मोठी जी गावातील प्रत्येक
तरुणाच्या मनातील सरपंच म्हणून दीपक भोईर यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि दीपकजी भोईर यांचं आगमन झालंय. त्यांच्या शुभ हस्ते यापुढे होणारा सामना. टॉस बॉक्स मध्ये प्रियाजी पाटील आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला संदीप पाटील तर दुसऱ्या बाजूला निहाल नाईक. हे दोन कॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. धावपट्टा धाबा लागल्या गेल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाबा. वैशाली स्पोर्ट जेएनपीडी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागला आणि ही जशी मॅच संपेल तसं पप्पू आपण मैदानाच्या आतमध्ये आपला निर्णय घेऊन डिसिजन घेऊन दाखल बा. 17 धाबा पाहायला मिळाल्या. एक चांगली करतात रणनीती. येणारे 24 चेंडू आणि 42 धाबांची गरज. 24 चेंडू 42 धाबा. चांगली सुरुवात संदेश ठाकूरच्या विरुद्ध आक्रमण केलंय. इथून दुसरं षटक आतिश ठाकूर स्वतः संघाचा कॅप्टन आता जबाबदारीनं हे षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय. पिवनच्या षटकामध्ये ज्या धाबा हव्या होत्या मयूरस्मृती गावठाण संघाला त्या धाबा त्यानं बनवल्या. 17 धाबा तब्बल कुठल्यात पहिल्या षटकामध्ये. 59 पाठलाग करायचा आहे. चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक. लोवर फुल टॉस सरळ चेंडूला फेकून दिलाय डी बॅक वर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारा करता. पहिला चेंडू आतिश ठाकूरचा आणि त्यावर मात्र तब्बल 7 धाबा. धावपट्टा धाबा आता 24 पाहू शकताय. स्लोवर डिलिव्हरी मात्र दीर्घवून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. चैतन्य पाटीलच्या बॅटनं आणखीन एक तडाखा लगावला हा UPL सिक्सर. चैतन्य पाटील आणि चैतन्य पाटील एकच नाव आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या हृदयावर कोरलं जाईल. काय अफलातून बॅटिंग काय चांगला स्टार्ट केलाय. करण मळवी नॉस्टॅल्जियाला का राहिलं याचं प्रतिउत्तर आता प्रत्येक फटक्यातून दिलंय चैतन्य पाटीलना. आतापर्यंत बॅटिंग करत असून त्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण इथून हा एक फसवा चेंडू आतिश ठाकूरचा पाहायला मिळतोय. मागील 3 चेंडूवर तब्बल 13 धाबा खर्च केला त्या कॅप्टन. नीस धाबा धापडला लागले गेले. आणखीन 29 धाबांची गरज. बॅकफुटला जाऊन हा पंच केलाय. लॉफ्टेड फटका सरळ चेंडू निघून चाललाय. चैतन्यच्या बॅट मधून आणखीन एक ठोकलाय हा षटकार. एकवीस चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 23 धाबांची गरज. 36 धाबा. चैतन्य पाडीलची जर बॅटिंग आवडेस एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय अफलातून त्यानं बॅटिंग केलंय. टाकीगावचा हा ब्रँड आणि आता मात्र स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. स्वतःला सिद्ध करा प्रसिद्धी आपोआप मिळेल. आणि आज मात्र प्रसिद्धीच्या जोतामध्ये येताना हा खेळाडू ऑफिशीच्या थोडासा बाहेर चेंडू जरूर दबाव जाणवलाय.
इट्स अ वाईड बॉल, अवांतर चेंडू आहे त्याला पाहायला मिळतो. सदुदी जाबा धावपटला लागल्या गेल्यात. एक चांगलं समीकरण इथून येणार आहे आता. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 जाबांची गरज. 21 चेंडू 22 जाबा समीकरण आता जबल आहे मयूरस्मृती गावठाण संघाच्या. हा ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चैतन्य पाटीलची बॅटिंग आवडल्यासह इथं जोरदार टाळ्या होऊन जाते. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून काय बॅटिंग. 10 चेंडू 37 जाबा त्याच्या बॅटमध्ये आल्या. 43 जाबा धावपटल्या लागल्या गेल्यात. आता जिंकण्यासाठी येणारे 20 चेंडू आणि 16 गरज. काय बॅटिंग केलंय मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. लेदर क्रिकेट तेवढा चांगला खेळतो चैतन्य पाटील आणि आज मात्र UPL मध्ये हा धमाका पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथून हा चेंडू येतोय निर्धाव. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 43 जाबा येणार. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि तब्बल एक 9-1 वाईट एक्स्ट्रा रन्स आणि त्यानंतर षटकार. आतिश ठाकूर बॅटिंग चांगली झाली होती मात्र गोलंदाजीमध्ये पुरेपूर चूप दिला या गोलंदाजाच्या विरुद्ध. 4 षटकार पाहायला मिळाले. एक नो बॉल, एक वाईट बॉल आणि तब्बल 43 जाबा 43 रन्स. इथून कम बॅक करावं लागेल आतिशला. बॅटची लिडिंग एज ज्या विकेटच्या शोधामध्ये होता मगातपासून नागाव संघ आणि ती आता मात्र विकेट मिळवलाय. चैतन्य पाटील या संघाचा ट्रम्प कार्ड झालाय जेलबाद. जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. 18 चेंडू 16 धावांची गरज. संदीप पाटील यांचं आगमन होत आहे. उरण पंच कमिटीचे उपाध्यक्ष गत वर्षामध्ये ज्यांनी रत्नागिरीला जाऊन एक स्पर्धा कबर केली होती. प्रयास पाटील न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. जांभूळपाडा टेनिस क्रीड मधील एक आक्रमक फलंदाज प्रयास पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण मडवी फक्त एक चेंडू खेळलाय 4 धाव्यांना वर तो खेळतो वैयक्तिक. प्रयास पाटील ऑन स्ट्राईकला तिसऱ्या क्रमांकावर प्रयास पाटील आले. ते नॉन स्ट्राईक इंडला असेल आणि स्ट्राईकला आपण आता करणला पाहू शकताय. येणारे 18 चेंडू 16 गरज. भागेश पाटील आलेत हलक्या हाताने हा खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. कॉलिंग चांगली आहे आणि इथून दुसरी धाव कम्प्लीट. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ चांगला पाहायला मिळाला. समतोल चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथून दोन धाबा कम्प्लीट. दोन धाबे निश्चित धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 45 धाबा 45 रन्स. येणारे 17 चेंडू 14 गरज. इट्स अ नो बॉल. ऋषी कडू गोलंदाज आलेत. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. इथून एक निर्धाव चेंडू आला. एक चांगली गोलंदाजी ऋषी कडू. विश्वी टेनिस क्रीड मधील हा फिरकीचा जादूगार एक चांगली गोलंदाजी करत असताना 16 चेंडू आणि 13 गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करणच्या बॅट मिळालेला हा पहिला षटकार. षटकारांना अर्धशतक लागलं गेलंय मयूरस्मृती गावठाण संघाचं.
52 धावा, तो पुत्र 15 चेंडू 7 धावांची गरज, हा लवकर सामना संपवण्याच्या दृष्टिकोनातून करण मुडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कौटुंबिक गावठाण संघातून नेहमीच त्यानं प्रतिनिधित्व केलंय आणि हा लवकर सामना संपवायचा आहे. मोठा फटका आलाय, तेवढाच उंच आणि तेवढाच लांब करण मडवीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. एक धावींची गरज, लवकर सामना संपवण्याच्या दृष्टिकोनातून करण मडवी आडव्या बॅटने त्याचा फेवरेट स्ट्रोक खेळत असताना आणि हा सामना मात्र षटकारांना संपवलाय.